अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या आत्महत्येच्या ऑडिओ क्लिपमुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. आमदार लंकेविरुद्ध त्यांचा वाद असल्याची चर्चा होती, पण आता ज्योती देवरे यांची बदली करण्यात आली. जळगाव येथे संजय गांधी निराधार योजनेचा पदभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गेल्या महिन्यात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे चर्चेत आल्या होत्या. क्लिपमध्ये लोकप्रतिनिधींच्या व्यापामुळे आत्महत्या करण्याचा उल्लेख असल्याने राज्यात खळबळ उडाली होती. क्लिपमध्ये कुणाचाही उल्लेख नसला तरी तो रोख आमदार निलेश लंके यांच्या दिशेने असल्याचे बोलले जाते. क्लिप प्रकरणानंतर विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांच्या विरुद्ध लोकायुक्त मुंबई यांच्याकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली. तक्रारदार राहुल झावरे यांच्या मार्फत देवरे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. वाळूचे ठेके व दंड सरकारकडे जमा न केल्याचा टप्पा देवरे यांच्यावर ठेवण्यात आलाय. लोकायुक्त नियुक्त झाल्यानंतर ही पहिली तक्रार दाखल झाली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या पारनेर तालुक्यातच ही तक्रार दाखल झाली आहे. देवरे यांनी प्रांताचा अधिकार वापरल्याचा आरोपही करण्यात आलाय. ज्योती देवरे यांच्या बाजूने उभे राहण्यावरून महसूल कर्मचाऱ्यांमध्ये देखील फूट पडली होती. दरम्यान तहसीलदार देवरे यांची अखेर बदली झाली असून जळगाव संजय गांधी निराधार योजनेचा तहसीलदार पदाचा कार्यभार त्यांना सोपवण्यात आला आहे.